नमस्कार मी मीना मीनानंद किचनमध्ये आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण फरसबी म्हणजेच फ्रेंच बीन्सची सुखी भाजी बनवणार आहोत अशा पद्धतीने सुखी भाजी बनवून आपण मुलांना किंवा मोठ्यांना टिफिनलाही देऊ शकतो सकाळच्या घाईच्या वेळेस अगदी झटपट ही भाजी तयार होते तुम्हाला ही भाजी बनवायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चला तर मग भाजी बनवायला सुरुवात करूयात तुम्हाला जर टिफिनसाठी ही भाजी बनवायची असेल तर फरज रात्रीच निवडून तिला चिरून घ्यायची आहे सकाळी मी तिला स्वच्छ धुवून घेतली आहे कडईता पण चार चमचे तेल घेतलेलं आहे तेल गरम झाल्यावर त्यामध्ये आपल्याला पाव चमचा मोहरी घ्यायची आहे मोहरी छान तडतडली आहे त्यामध्येच आपण अर्धा चमचा जिरे घेतले आहेत चिमुटभर हिंग घालायचं आहे एक मोठा कांदा मी बारीक चिरून घेतलेला आहे कांदाही आपल्याला तेलावर परतवून घ्यायचा आहे कांदा थोडा परतल्यावर आपण सात ते आठ लसणाच्या पाकळ्या आणि थोडं अद्रक कुटून घेतलेलं आहे तुम्हाला जर अद्रक लसूणची पेस्ट वापरायची असेल तर तुम्ही तीही वापरू शकतात इथे मी थोडे जाडसरच लसूण आणि अद्रक कुटून घेतलं आहे लसूण आणि अद्रकही आपल्याला अर्धा मिनटं तेलावर परतवून घ्यायचं आहे है। म्हणजे त्याचा कच्चेपणा निघून जाईल इथे आपलं लसूण आणि अद्रकही परतून झालेलं आहे आता आपण यामध्ये दीड चमचा लाल तिखट घातलेला आहे थोडी हळद घालायची आहे लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकतात जरा वेळ आपण तिखट आणि हळदही तेलावर परतून घेतली आहे एक टोमॅटो मी बारीक चिरून घेतला आहे तो लगेच आपल्याला यामध्ये घालायचा आहे म्हणजे तिखट जळणार नाही टमाटा लवकर मऊ हवा यासाठी आपण यामध्ये थोडं मीठ टाकून घेतलं आहे मीठ टाकल्यामुळे टोमॅटोला पाणी सुटतं आणि तो लवकर शिजतो इथे आपला टोमॅटोही मऊ झालेला आहे आता यामध्ये आपण धुतलेली फरसबी टाकून घेतली आहे बरेच जण फरसबी सुरुवातीला पाण्यामध्ये उकडून घेतात आणि त्यानंतर त्याची भाजी बनवतात पण इथे आपण तेलावर फरसबी सुरुवातीला परतवून घेणार आहोत त्यामुळे फरसबी अगदी मस्त होते पाण्यामध्ये उकडल्यामुळे फरसबीमध्ये फार जास्त पाणी शिरतं आणि मग ती भाजी छान लागत नाही त्यामुळे आपण तेलावर ही फरसबी सुरुवातीला परतवून घेणार आहोत दोन मिनटं आपण फरसबी तेलावर परतवून घेतलेली आहे आता यामध्ये आपण चवीपुरतं मीठ घालायचं आहे मीठ टाकून नाही आपण एक वेळा व्यवस्थित फरसबी कालवून घेतलेली आहे फरसबी शिजण्यासाठी आपण यामध्ये थोडं पाणी घालणार आहोत अगदी थोडं पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आहे फार जास्त पाणी फरसबी शिजवायला लागत नाही आता यावर आपण झाकण ठेवून चार ते पाच मिनटं ही फरसबी वाफेवर शिजवून घेणार आहोत चार ते पाच मिनटांनी आपण यामध्ये भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे इथे तीन ते चार चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट मी टाकून घेतलेला आहे सुरुवातीलाच जर आपण यामध्ये दाण्याचा कूट घातला तर मग ती भाजी खाली लागते त्यामुळे फरसबी जरा वेळ शिजवून घेतल्यावर आपण यामध्ये दाण्याचा कूट घातलेला आहे आता यावर पुन्हा झाकण ठेवून आपल्याला गॅस कमी करून दोन ते तीन मिनटं ही भाजी शिजवून घ्यायची आहे दोन ते तीन मिनटांनी आपण झाकण उघडून घेतलं आहे इथे आपली फरजबी म्हणजेच फ्रेंच बीन्स अगदी मस्त शिजलेली आहे भाजीला दाण्याचा कूट टाकलेला असल्यामुळे तेलही सुटलेलं आहे सगळ्यात शेवटी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे अगदी झटपट होणारी फरसबीची भाजी आपली तयार झालेली आहे तुम्ही अशा प्रकारे फरसबी नक्कीच करून बघा जी लोकं फरसबी खात नसतील तीही अगदी आवडीने खातील ही भाजी आपण पोळीबरोबर किंवा भाकरीबरोबर खाऊ शकतो टिफिनला देण्यासाठी तर अगदी मस्त अशी ही भाजी होते तुम्हाला जर ही भाजी आवडली असेल आणि अशाच नवनवीन रेसिपीज जर तुम्हाला पाहायच्या असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्र आणि फॅमिलीसोबत चॅनलला शेअर करा सबस्क्राइब करा धन्यवाद